कोण गाडी गाडी एकमेला देणार आहे, कोण जमीन देणार आहे, काय वाटलं या पहिलीवर? कार्यकर्ते फार उत्साही आहे. आज या बाबतीमध्ये सुद्धा आपण प्रश्न विचारला त्याला उत्तर देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांनी सुद्धा उत्साह पाहून लोकांना जो आत्मविश्वास आहे त्याच्या भरोश्यावर लोकांनी पैजा लावलेले आहेत. या जिल्ह्यातले एक माजी मंत्री आणि आमदार सध्याचे, त्यांनी 3-4 दिवसापूर्वी एक कॉमेंट्स केले होते किंवा एका भाषणामध्ये उल्लेख केला होता की उद्याच्या 4 तारखेला तुम्हाला कळेल की मी कुठल्या पाटलांचं काम केलं आहे, म्हणजे जो विजयी होईल. माझं त्यांनाही आव्हान आहे की अजून कोण माईचा लाल पायदा झालेला नाही राजकीय पुढारी की संजय पाटलाचं नशीब उलटंसुलटं करणारा, माझं भविष्य घडवणारे ही जिल्ह्यातली जनता आहे आणि त्यांनी ते घडवलं आहे आणि त्यांनी पाकिटाचं काम केलं आहे हेही त्यांनी आज तुम्हाला मी स्पष्टपणानं सांगतो. त्यामुळे मला अशा कुठल्या राजकीय नेत्यांनी कॉमेंट्स करून माझं नशीब बदलणाऱ्याची क्षमता अजून त्यांच्यात पैदा झालेली नाही, ही गोष्ट त्या निमित्तानं लक्षात घ्यावी. अनेकांनी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो 4 तारखेला निश्चित दिसेल. त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही. त्यांनी मतदान कुणाला करावं, कुणाला पाठिंबा द्यावं, त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांशी निगडीत प्रश्न नाही. पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागलेले आहेत. त्यांना माहिती आहे की त्यांच्या पक्षाचं मतदान त्यांना मिळणार नाही, त्यांना वैयक्तिक संबंधावर मतदान मिळणार नाही. त्यामुळे अशी आशा तरी अपेक्षा तरी त्यांनी का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मदत करावी. मी त्यांना सांगतो आणि मी जनतेला सांगतो, ही जी आमची दोस्ती आहे, माझा दोस्तच दिलदार आहे, त्यामुळे मला शत्रूकडे बघायला लागत नाही, शत्रूकडनं अपेक्षा ठेवायला लागत नाही. माझे दिलदार मित्र हे माझ्या मदतीला येणार होते आणि आलेले आहेत हे तुम्हाला 4 तारखेला दिसेल. आमची ही दोस्ती तुटायची नाही हे आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे. ही एकी आमची एकीची एक्सप्रेस ही आता मला दिल्लीला घेऊन जाईल. मला हे माझं विमान दिल्लीला लँड आमच्या पायलटनी केलेलंच आहे. आज ह्या सांगली जिल्ह्याची अडचणीसुद्धा हे विश्वजित कदमांच्या नेतृत्वाखालती पुढच्या काळात मार्गी लागणार आहेत. आणि कुणाला हे जर खासदार दमदाटी करत असतील, ह्यांची भाषा जी येते अहंकाराची भाषा, या अहंकारातनं त्यांचा पराभव होणार आहे. पण ह्या अहंकाराची भाषा कुणाबद्दल बोलत असतील तर त्यांना मी आश्वस्त करतो, मी तुमच्या पाठीशी आहे. डॉक्टर विश्वजित कदम ठाम नेतृत्व आहे, ते नेतृत्व मी मान्य केलेलं आहे आणि ते निश्चित ते सुद्धा आपल्या अडचणीला धावून येतील. काकांना खूप ज्योतिष शास्त्रावर विश्वास आहे आणि त्यामुळे तो कधीकधी त्यांचा फाजील आत्मविश्वास बाहेर येतो आणि त्यामुळे पत्रिका बघतात, कुणाची तरी काढतात, मग बघतात माझी त्याच्यापेक्षा सरस आहे मीच निवडून येणार. त्यांच्याकडनं एक राहिलं, त्यांनी जनते सामान्य जनतेची पत्रिका बघायचं त्यांच्याकडनं राहून गेलं. जनतेच्या नशिबात आता बदल आहे. जनतेच्या नशिबातनं हा राक्षसी माणूस खासदार म्हणून नसणार हे त्यांच्या पत्रिकेत आहे. आणि म्हणून 4 तारखेला विशाल पाटील निवडून येणार आहे आणि लहानसान मताधिक्यता नाही तर 2 लाखाच्याहून अधिक मताधिक्यानं आम्ही येणार आहे. तुम्हाला बघायला मिळेल की ह्या जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक शहरात मी आघाडी घेणार आहे. तासगाव तालुक्यात सुद्धा माझा आत्मविश्वास आहे की एक मत का असेना मी संजय काकांपेक्षा जास्तच घेणार. आणि त्यांनी बघावं आणि आम्ही पण इथंच आहे. 4 तारखेला ते तिथंच असणार आहे. मी मतदानादिवशी मतदान केंद्रावर उपस्थित असणार आहे आणि त्यामुळे मला विश्वास वाटतो की हा विजय हा पूर्णपणे आमचाच आहे. सांगली लोकसभा मतदारसंघाची निवडणुकीचं मतदान झालं, 3रा टप्पा पार पडला. मतदानादिवशी पूर्ण जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात जमेल तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं. त्यानंतरही प्रत्येक गावचे कार्यकर्ते मी त्या ठिकाणी जाऊन अथवा त्यांनी सांगलीत येऊन माझी भेट घेतली. उत्कृष्ट प्रतिसाद ह्या निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे. प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते की ह्या निवडणुकीत आमचा विजय हा 100% निश्चित आहे. जवळजवळ 2 ते 2.5 लाख मताधिक्यानं आम्ही विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेलं आहे.
ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. जनतेने ठरवलेलं की ह्यावेळी बदल करायचा आणि तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या पद्धतीनं मतदान झालं. चिन्ह नवीन होतं, नाव मतदार यादीत मतपत्रिकेवर बॅलेटिंग मशीनवर खाली गेलं. मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी हुडकून हुडकून माझ्या चिन्हासमोर बटन दाबलं. बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं, वयस्कर लोक मतदानाला जात असताना बूथचे जे प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसले की आता लिफाफा बंद पाकिट चिन्ह कुठे मला दाखव, वसंतदादाच्या नातवाचं चिन्ह कुठे दाखव. म्हातारी माणसंसुद्धा म्हणत होती काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदललं, काँग्रेसचा उमेदवार आज वेगळ्या चिन्हावर आहे, ते चिन्ह कुठलं मला दाखव. खूप प्रतिसाद चांगला मिळाला आणि ह्यामुळे हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणाऱ्या 4 तारखेत दिसेल. काही दिवसापूर्वी मला वाटते कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसारमाध्यमातनं त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेलं फ्रस्ट्रेशन आहे, वैफल्यग्रस्त झालेले काका काल तुमच्यापुढे आले, त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर बसवून रचलं होतं. ते षड्यंत्र होतं की ह्या ठिकाणी नुराकुस्ती व्हावी, एकतर्फी निवडणूक व्हावी, जाणून बुजून कमकुवत उमेदवार द्यावा आणि त्यातनं त्यांचा विजय होईल. त्यांना आधीमध्ये आत्मविश्वास वाढला, त्यांना वाटलं आता निवडणूक सोपी झाली, आपण 5-7 लाखाने निवडून येऊ, ह्या वातावरणात ते फिरत होते. आणि मग त्यांना सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं, तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे. आणि 4 तारखेला काय जो राहिला फाजील आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे. मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते. ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर, निवडणूक झाली आम्ही लढलो, आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली, आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली, काही नेते देऊ शकले नाहीत, पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. ज्यांनी मदत केली आहे त्यांचेही आभार. जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं, तेव्हापासून जे त्यांचा मूड खराब आहे तो अजूनही खराब आहे. आणि 4 तारखेला काय जो राहिला फाजील आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार आहे. मला त्यांची खरंच मनापासून काळजी वाटते. ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय बाहेर, निवडणूक झाली आम्ही लढलो, आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली, आम्हाला काही नेत्यांनी साथ दिली, काही नेते देऊ शकले नाहीत, पण आमचा स्वभाव आहे की जो दे उसका भी भला, जो ना दे उसका भी भला. ज्यांनी मदत केली आहे त्यांचेही आभार. जे करू शकले नाहीत त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही. मी खासदार होतोय, मी जनतेचा सर्वसामान्यांचा खासदार होतो, तुम्हाला कुणालाही त्रास देणार नाही. कुठल्याही बदलाची भावना ही आमच्या संस्कारात नाही आहे, खासदारांच्या संस्कारात असेल, माझ्या नाही आहे. मावळते खासदार त्या पद्धतीनं बोलले, कुणाला धमक्या दिल्या, मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्यांना तुम्ही भिवू नका. मी तुमच्या पाठीशी आहे, जनता आपल्या पाठीशी आहे आणि येणाऱ्या निवडणुकीत विधानसभेला सुद्धा सत्याची बाजूच निवडून येणार आहे. आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच आहे, जे कवच त्यांच्या पाठीशी आहे, ज्या जोरावरती एवढं सगळं बोलतात तो कवचही त्यांच्या मागणं निघणार आहे. मी खासदारांना मावळत्या खासदारांना विनंती केली होती, संजय काकांना विनंती केली होती, आव्हान केलं होतं की खरंच तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून दाखवता, तर निवडणुकीत तुम्हीसुद्धा ह्या भाजप पक्षाचं कवच सोडून यावं, मीसुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय. मात्र ते एवढे घाबरलेले, त्यांना माहीत होतं की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे दडायचं, अमित शहांच्या मागे दडायचं, योगी आदित्यनाथांच्या मागे दडायचं, फडणवीस साहेबांच्या मागे दडायचं, असं वेगवेगळे नेते राज्यातनं गडकरी साहेबांच्या मागे लढायचं, वेगवेगळे नेते इथं आणून त्यांच्याकडनं विनंत्या करून मतं मागायचा प्रयत्न केला. मुळात भाजप ह्या ठिकाणी कमकुवत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा कमकुवत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या 40% आकडासुद्धा ते गाठू शकणार नाही. 4 लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते. त्यांनी काही वक्तव्य केले, त्यांनी महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांबद्दल बोलले.
प्रथम तर महाविकास आघाडीतल्या नेत्यांकडनं त्यांनी अपेक्षा का ठेवावी? एक त्यांचा दिलदार शत्रू त्यांना मदत करतो म्हणून इतरही लोकांनी त्यांना करावी अशी त्यांनी अपेक्षा का ठेवावी? डॉक्टर विश्वजीत कदम हे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत, जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते आहेत. त्यांनी महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राबाहेरच्या राज्यातसुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे. ह्या इंडिया आघाडीशी ते एकनिष्ठ आहेत. ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे, महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांची इच्छा आहे. आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो 4 तारखेला निश्चित दिसेल. त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांशी काही एक संबंध नाही. त्यांनी मतदान कुणाला करावं, कुणाला पाठिंबा द्यावा, त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांशी निगडीत प्रश्न नाही. पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहेत की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा टीका करू लागले. त्यांचा बळी जाणार हे सगळ्यात पहिला बोललो कोण असेल तर ते बोलले माजी खासदार बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर. ते त्याच वेळी म्हटले यांचा बळी जाणार आहे. मीही सांगितलं की खासदार शेतकऱ्याचा व्हावा ही माझी प्रामाणिक इच्छा आहेच, पण ह्या शेतकऱ्याचा मुलाचा बळी जाऊ नये ही माझी प्रयत्न आहे. आणि हा बळी कुणी दिला? ह्यांच्या दिलदार मित्रांनी शत्रूंनी काय त्यांनी म्हणतात दिलदार माणसांनी दिलेला आहे आणि हे जगाला माहीत आहे. कुणी कुणाचा बळी दिला हे स्वतःच्या विजयासाठी कुणाचा तरी बळी घालायचा प्रयत्न केला गेलेला आहे. मलाही सहानुभूती आहे चंद्रहार पाटलांबद्दल. ते ह्या पूर्ण डावात त्यांनी कुणाला ह्या खेळात वापर त्यांचा केला गेला आणि निष्कारण चांगल्या व्यक्तीचा बळी गेला ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्या संजय काकांचा आणि त्यांच्या दिलदार चौघडीचं हा षडयंत्र आहे हा पूर्णपणे फेल गेला, जनतेने ओळखला, म्हणून रागापोटी कालची पत्रकार परिषद झालेली आहे. नाही मला आता ते माहीत नाही, ते विमानाने जाणार का सायकलीने जायला लागणार ही आता मला परिस्थिती माहीत नाही. आता विमानात बसायच्या कोणकोण परिस्थितीत राहील असं मला वाटत नाही. आता दुसऱ्यावर टीका करण्यापेक्षा कोण कुठे जाईल करण्यापेक्षा आम्ही काँग्रेस पक्षाशी बांधील आहोत. आणि माझा विजय हा अपक्ष म्हणून जरी होत असला तरी मी स्वतःला काँग्रेसचा एकनिष्ठ सामान्य कार्यकर्ता समजतो. आणि जो आदेश काँग्रेस पक्ष आमचे नेते विश्वजीत कदम यांच्यामार्फत मला देतील त्या आदेशाप्रमाणेच माझी वाटचाल असते. मी तेच सांगितलं की हे षडयंत्र रचण्यापासून काही मंडळी एकत्र काम करतात. हा षडयंत्र रचला गेला की कुठल्याही परिस्थितीत सांगलीत पुन्हा संजय काकाला मदत करायची. हे पुढचे राजकारण आहेत, पुढचे समीकरण आहेत. ह्या जिल्ह्यात ही इनएफिशियंट लोक जनतेचा न विचार करता स्वतःचा कसं काय मोठं करता येईल, पोळी भाजता येईल एवढा विचार करणारी ही लोकं एकत्रित आलेली आहेत. दुर्दैवानं मी प्रत्येक वेळेस सांगतो आम्ही कुठेतरी कमी पडतो, आमच्या नाकर्तेपणामुळे ही लोकं मोठी झाली. आम्ही आता पुढे आलेलो आहे, ताकदीनं उतरलेलो आहे, लोकांच्या कामात आम्हाला आता राहावं लागणार. ही निवडणूक जनतेची आहे, जनतेच्या नशिबात ह्या वेळेला सुधारणा आहे आणि म्हणून आम्ही सगळे राबतोय. आणि जनतेला तर लक्षात आलेलं आहे ज्या लोकांनी फसवून ह्या ठिकाणी सत्ता मिळवली, कुणाची ही एकी आहे ती किती वर्षापासून आहे, किती दशकापासून आहे ही आता जनतेसमोर आलेली आहे. स्वतःच खासदार कबूल केले ह्यात आनंद आहे आम्हाला. मी आधी सांगितलेलं आहे की दादा म्हणजे वसंतदादा विरुद्ध राजाराम बापू हा वाद ज्या दिवशी राजाराम बापूंचं निधन झालं त्या दिवशी वसंतदादांनी सांगितलं व्यक्ती गेलेला आहे, वाद संपलेला आहे. आमच्या मनात तो वाद तेव्हाच संपला आहे. काही लोकांना हा वाद अजूनही तेवढं ठेवायचा असेल तर त्यांनी खुशाल ठेवावा, आम्ही ह्याला घाबरत नाही. आणि त्यामुळे त्यांच्याकडनं आम्ही ह्या निवडणुकीत कुठलीही अपेक्षा ठेवलेली नाही, आम्ही विरोधकाकडनं अपेक्षा ठेवत नाही. कारण आमचे मित्र दिलदार आहेत, आम्हाला आमचे मित्र मदत करणार. आमचा पक्ष हा पूर्णपणे हा माझ्या पाठीशी राहिलेला आहे ह्याचा मला अभिमान आहे. मी महाविकास आघाडीच्या विचाराचा उमेदवार असल्यामुळे महाविकास आघाडीच्या प्रत्येक प्रामाणिक घटकांनी मनापासून माझं काम करून मला मदत केलेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.